हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत 11th बायोलॉजीमधील 4th चॅप्टर, ज्याचं नाव आहे किंगडम ॲनिमिलिया. पहिले 3 चॅप्टर आपण कम्प्लीट केले आहेत. इथं आय बटनवरती क्लिक करा, तुम्हाला ते चॅप्टर भेटून जातील. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सब किंगडम कॉर्डेट्समधील वर फायलम कॉर्डेटा, ह्या फायलमचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, मित्रांपर्यंत आपल्या शेअर करावं. तुमच्या काय शंका असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे, मग बघूया आपण आता फायलम कॉर्डेटा. बघा, फायलम कॉर्डेटा ह्यामध्ये काय काय आहे किंवा कशाप्रकारे ह्या फायलमला आपण कॉर्डेटा म्हणतो हे आपण बघू. बघा, कॅरेक्टर किंवा कॉर्डेटचं हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय आहे, तर प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा ज्या ॲनिमलमध्ये कार्टिलेजस नोटोकॉर्ड प्रेझेंट असतोय त्याला म्हणतो आपण फायलम कॉर्डेटा. बघा, ॲनिमल इव्होल्युशनमध्ये हा एक इम्पॉर्टंट असं डेव्हलपमेंट आहे ॲनिमलमध्ये झालेलं आहे की त्यांच्यामध्ये जो काय नोटोकॉर्ड आहे तो प्रेझेंट झाला. तो काय करतो, इट इज द सपोर्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ॲनिमलला तो बॉडीसाठी सपोर्टिव्ह असं एक स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये बघा, आपल्यामध्ये क्या कॉर्डेटाचे काही कॅरेक्टर आहेत. बघा, कॉर्डेटा तो शोज द फॉलोइंग फीचर, हे 4 फीचर्स त्यांच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. ते लाईफमधील कोणत्याही स्टेजला, ॲटलिस्ट एनी एम्ब्रॉनिक स्टेज ऑर ॲडल्ट स्टेज, कोणत्याही लाईफमधील कोणत्याही स्टेजमध्ये हे 4 फीचर त्यांच्यामध्ये दिसले पाहिजे. प्रत्येक कोणते कोणते फीचर्स आहेत बघा, ते त्यामध्ये पहिला दिला आहे प्रेझेन्स ऑफ कार्टिलेजस नोटोकॉर्ड. त्यांच्यामध्ये कार्टिलेजस नोटोकॉर्ड हा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असला पाहिजे अर्ली एम्ब्रॉनिक लाईफ, म्हणजे लाईफमधील कोणत्याही स्टेजमध्ये, जशी काय एम्ब्रॉनिक लाईफ असू द्या किंवा त्यामध्ये अडल्ट लाईफ असू द्या किंवा कोणत्याही एखाद्या स्टेजमध्ये त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड हा दिसला पाहिजे. त्यानंतर बघा, नोटोकॉर्ड बघा, इथं आपल्याला एक कॉर्डेटचा एक डेमो स्ट्रक्चरल ॲनिमल दाखवला आहे. स्ट्रक्चरल ॲनिमल त्यामध्ये दिसतंय आपल्याला हा त्यांच्या डॉर्सल साईडला काय आहे, तर एक प्रकारचा हा नोटोकॉर्ड तिथं प्रेझेंट आहे. हे आहे नॉन कॉर्डेटचं स्ट्रक्चर, यांच्यामध्ये काय नोटोकॉर्ड वगैरे हा प्रेझेंट नाही. ठीक आहे, बघा, हे आहे ते एक इम्पॉर्टंट फीचर आहे ते फायलम कॉर्डेटाचा. त्यानंतर दुसरं फीचर आहे आपल्याकडे प्रेझेन्स ऑफ ग्लिट्स गिल स्लिट्स ऑन द पॅरेंजियल रिजन, म्हणजे त्यांच्या नेक रिजनमध्ये काहीतरी गिल स्लिट असले पाहिजे. ते काय आहे, तर रेस्पिरेटरी ऑर्गन. गिल स्लिट्स आर इम्पॉर्टंट फॉर द रेस्पिरेशन. दिस गिल स्लिट आर प्रेझेंट ऑन नेक रिजन, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण फॅरेंजियल गिल्स. बघा, इथं आपल्याला दिसतंय की फॅरेंजियल गिल्स इथं प्रेझेन्स आहे. त्यानंतरच एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, तर प्रेझेन्स ऑफ द डॉर्सल नर्व कॉर्ड, म्हणजे ॲनिमलमध्ये त्या डॉर्सल साईडला एक नर्व कॉर्ड, म्हणजे नर्व्हस सिस्टीमसाठी इम्पॉर्टंट असणारा तो नर्व कॉर्ड त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेन्स असतोय रनिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ बॉडी. पूर्ण बॉडीच्या लेंथ इतका तो नोटोकॉर्ड, सॉरी नर्व कॉर्ड हा तिथं प्रेझेंट आहे. नर्व कॉर्ड इट इज इम्पॉर्टंट फॉर द नर्वस सिस्टीम, आर ओनली प्रेझेंट इन द कॉर्डेट फॉर ऑन द डॉर्सल साईड. त्यांच्यामध्ये डॉर्सल साईडला हा नर्व कॉर्ड तिथं प्रेझेंट आहे. नॉन कॉर्डेटमध्ये बघा, तो कुठं आहे, तर व्हेंट्रल साईडला तिथं प्रेझेंट आहे. आणि तो कसा आहे, गँग्लियोनेटेड आपल्याला इथं दिसतोय. आपण नॉन कॉर्डेटच्या फायलमचा अभ्यास करताना हे आपण स्टडी केलं, गँग्लियोनेटेड नर्व कॉर्ड इज प्रेझेंट. अजून लास्ट इम्पॉर्टंट फीचर्स काय, त्यांच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ द व्हेंट्रल हार्ट, म्हणजे त्यांच्या व्हेंट्रल साईडला एक हार्ट प्रेझेंट असतं. इट इज द 4 इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द कॉर्डेट. बघा, लक्षात आलं का, हे 4 फीचर कोणत्याही कॉर्डेटमध्ये इम्पॉर्टंटली किंवा प्रेझेंट असतातच. कळालं, हे 4 फीचर लक्षात ठेवा. 4 फीचर्स कोणते कोणते आहेत, प्रेझेन्स ऑफ द कार्टिलेजस नोटोकॉर्ड, प्रेझेन्स ऑफ द फॅरेंजियल गिल्स, त्यानंतर बघितलं आपण डॉर्सल नर्व कॉर्ड आणि व्हेंट्रल हार्ट. हे 4 इम्पॉर्टंट फीचर आहेत फायलम कॉर्डेटचे. आता फायलम कॉर्डेटमध्ये काय आहे, तर 3 सब फायलम आहेत. ओके, सब फायलम हे कोणते आहेत, तर 3 सब फायलम आहेत फायलम कॉर्डेटमधले. ठीक आहे, सब फायलम बघा, पहिला आहे तो युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. हे 3 फायलम कॉर्डेटाचे 3 सब फायलम आहेत. लक्षात येते, आपण 1 बाय 1 प्रत्येकचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. बघा, ह्यामध्ये जो काही युरोकॉर्डेटा आणि सेफेलोकॉर्डेटा आहे, युरोकॉर्डेटा आणि सेफेलोकॉर्डेटाला काय म्हणलं जातं, आपण प्रोटोकॉर्डेट्स, म्हणजे सुरुवातीचे इनिशियलचे कॉर्डेट, कळते, प्रोटोकॉर्डेट म्हणजे काय, सुरुवातीला जेव्हा कॉर्डेट तयार झाले, इनिशियली जे वेन कॉर्डेट्स आर डेव्हलप, देन दीज 2 टाईप्स ऑफ कॉर्डेट आर प्रेझेंट. लक्षात येते, युरोकॉर्डेटा अँड सेफालेटा आर कॉल्ड ॲज द प्रोटोकॉर्डेट, म्हणजे ह्याच्यामध्ये कॉर्डेटला सुरुवात झालं इनिशियलचे कॉर्डेट्स, असं पण तुम्ही म्हणू शकताय. लक्षात येते का, इनिशियलचे कॉर्डेट म्हणजे कॉर्डेटचे ते इनिशियल व्हर्जन्स आहेत. ओके, त्यानंतर व्हर्टिब्रेटा आले, व्हर्टिब्रेटा आर द मोस्ट मॉडिफाईड कॉर्डेट. ओके, ठीक आहे, बघू आपण आता. पहिला आहे आपल्याकडे तो युरोकॉर्डेटा. ठीक आहे, सब फायलम युरोकॉर्डेटा, याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. सब फायलम युरोकॉर्डेटा बघा, त्यांच्यामध्ये काय काय सांगितले, दीज आर अल्सो कॉल्ड ॲज द ट्युनिकेट्स.
ओके, यांना ट्युनिकेट्स पण म्हणलं जातं. अशा प्रकारचे ते ॲनिमल्स आहेत. त्यांच्यामध्ये बघा, दे आर एक्सक्लुसिवली मराईन, म्हणजे ते कसे आहेत तर प्युअरली मराईनमध्ये आहेत. ते समुद्रामध्ये सीमध्ये ते फाउंड होत असतात. ओके, एक्सक्लुसिवली मराईन. त्यांच्यामध्ये बघा, बॉडीचा जे काही कवरिंग आहे ते काय केलं तर ट्युनिक किंवा त्याला टेस्ट नावाचं अशा प्रकारचं एक कवरिंग आहे. त्यांच्या बॉडीवरती काय तर ट्युनिक ह्या सबस्टन्सपासून त्यांची बॉडी तयार झाली, किंवा त्याला म्हणतो आपण ट्युनिसिन. ओके, लक्षात आलं, सॉफ्ट असं कवरिंग असतं ते त्यांच्या बॉडीवरती ते प्रेझेंट असतं. आता बघा, ह्यांच्यातलं इम्पॉर्टंट असं फीचर, आता त्यांचं जे काही नाव आहे युरोकॉर्डेटा, हे कसं काय पडलं किंवा काय आहे ते युरोकॉर्डेटा हे आपण बघू. त्याच्यातलं एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल कोणतं आहे, हर्डमानिया. हा हर्डमानिया आहे आणि हा ट्युनिक, हे ट्युनिकेट्स आहेत. ओके, आता हर्डमानिया यांना युरोकॉर्डेटा का म्हणलं जाते बघू आपण. युरो म्हणजे काय तर टेलचा रिजन किंवा टेलचा पार्ट असं त्याला म्हणलं जाते युरोकॉर्डेटा. आता हा नोटोकॉर्ड कधी प्रेझेंट, कुठं प्रेझेंट असते तर ओनली लार्वल स्टेजमध्ये. म्हणजे त्या हर्डमानियाची जेव्हा लार्वल स्टेज असते, म्हणजे ह्यांची डेव्हलपमेंट कशी असणार आहे, इनडायरेक्ट आहे. ओके, म्हणजे ह्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये काय होते तर मेटामॉर्फोसिस होत असतं. त्यांची डेव्हलपमेंट कशी, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. आणि त्या इनडायरेक्ट डेव्हलपमेंट वेळेस जेव्हा लार्वल स्टेज प्रेझेंट असते, त्या लार्वल स्टेजमध्ये इथं त्यांना तेवढा फक्त नोटोकॉर्ड दिसतोय. पण जेव्हा त्यांची अडल्टमध्ये कन्वर्शन होते, मेटामॉर्फोसिस कशी असणार आहे, अडल्ट असणार आहे, त्यानंतर लार्वा तयार होणार आहेत, त्यापासून परत अडल्ट तयार होणार आहेत, आणि ह्या फक्त लार्वल स्टेजला इथं नोटोकॉर्ड दिसतोय. आणि अडल्ट स्टेजमध्ये नोटोकॉर्ड काय रिमूव्ह झालाय किंवा तिथं काय झालंय, लॉस्ट झालंय. लक्षात येते, नोटोकॉर्ड इज लॉस्ट ड्युरिंग द मेटामॉर्फोसिस. ओके, म्हणून यांना काय म्हणलं जातं, युरोकॉर्डेटा. इथं युरोचा मिनिंग काय आहे, तर युरोचा मिनिंग काय दिलं जाते तर टेल, टेलचं रिजन आहे. त्या टेलमध्ये फक्त इथं नोटोकॉर्ड तिथं प्रेझेंट असतोय. लक्षात आलं का, हर्डमानिया हे त्याचं एक्झाम्पल आहे, युरोकॉर्डेटा. इट इज द मोस्टली फाउंड इन ओनली इन मराईन रिजन, एक्सक्लुसिवली मराईन आहे. त्याच्यावरती टेलचं रिजनमध्ये, टेलमध्ये त्यांच्या लार्वाच्या टेलमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो, बट लार्वा नोटोकॉर्ड इज लॉस्ट ड्युरिंग द मेटामॉर्फोसिस. ओके, आता ह्यांच्यामध्ये बघा काय काय, तर पॅरिंग्स हॅज द मेनी गिल स्लिट, म्हणजे त्या लार्वामध्ये काय दिसतं आपल्याला, गिल स्लिट्स आहेत. हे पण कॅरेक्टर आहे आपल्याकडे कॉर्डेटचं, त्यांच्यामध्ये ते गिल स्लिट तिथं प्रेझेंट आहेत. त्यानंतर काय, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ब्लड वेसल वगैरे त्यांच्यामध्ये असणार आहेत. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे त्यांच्यामध्ये, क्लोज्ड टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम तिथं प्रेझेंट आहे. ओके, बघा, त्या नेक्स्ट आपल्याकडे सब फायलम आहे, तो सब फायलम सेफॅलोकॉर्डेटा. ओके, सेफॅलोकॉर्डेटा. आता ह्यांच्यामध्ये बघा, जसं आपण युरोकॉर्डेटामध्ये काय पाहिलं की त्या लार्वाच्या टेलमध्ये जो काय होता तो नोटोकॉर्ड होता. आता सेफॅलोकॉर्डेटा म्हणजे काय, तर नोटोकॉर्ड इज एक्सटेंडेड फॉर्म, म्हणजे ह्यांच्यामधला जो काय नोटोकॉर्ड आहे तो कुठं असतोय तर एक्सटेंडेड झालाय. कुठून, तर फ्रॉम ब्रेन, म्हणजे त्यांच्या हेड रिजनपासून, ब्रेनपासून नोटोकॉर्ड एक्सटेंड झालाय. लक्षात येतं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सेफॅलोकॉर्डेटा. सब फायलम सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलिक रिजन म्हणजे काय, ब्रेन. सेफॅलिक इज रेफर्ड ॲज द ब्रेन ऑर हेड, हेड रिजनपासून तो नोटोकॉर्ड एक्सटेंड झाला आहे. बघा, इथे दिसतो आपल्याला हा नोटोकॉर्ड कुठपर्यंत एक्सटेंड झाला आहे, थ्रू आउट द बॉडी. त्यांच्या पूर्ण बॉडीमध्ये हा नोटोकॉर्ड एक्सटेंड झालेला दिसतोय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सेफॅलोकॉर्डेटा. एक्झाम्पल काय दिले आपल्याकडे, एम्पिऑक्सिस. ओके, एम्पिऑक्सिस इट इज अ स्मॉल लँडस्लेट्स, म्हणजे तो काय तर एक फिश टाईपचा तो ऑर्गॅनिझम आहे. लँडस्लेट म्हणलं जाते, इट इज द फिश टाईप, वन टाईप ऑफ द फिश आर ओनली प्रेझेंट इन मराईन वॉटर. ते आर एक्सक्लुसिवली मराईन. ओके, त्यांचे साईज किती बघा सांगितले आपल्याला, ते एक्सेल मॅक्झिमम 5 cm त्यांची लेंथ असू शकते. म्हणजे किती, 2 किंवा 3 cm ते फाउंड होतात, मॅक्झिमम 5 cm एक्सेल रेअरली ह्या साईजमध्ये ते आपल्याला फाउंड होत असतील. ओके, आता हे कसे आहेत तर लँडस्लेट, पार्शली लिव्हन इन बरीड सॉफ्ट मराईन सेडिमेंट, म्हणजे समुद्राच्या तळाशी. ओके, समुद्राच्या तळाशी ते काय असे बरीड करून, म्हणजे एक असं होल करून किंवा ते असे बिल्ड करून ते राहिलेले असतात. ओके, सेडिमेंट सांगितले आपल्याला, ते सेडिमेंट म्हणजे काय, एका जागी स्थिर झालेले असतात. आणि ते हे समुद्राच्या तळाशी काय केले, त्यांनी त्यांची पूर्ण बॉडी अशी बर्न करून टाकली, होलमध्ये किंवा त्या बिळामध्ये त्यांनी लपून ठेवले, आणि ते अशा प्रकारे तिथं राहिलेले असतात किंवा ते थांबत असतात. बघा, ह्यांच्यामध्ये अजून काय काय सांगितले बघायला आपल्याला, ते नोटोकॉर्ड पूर्ण बॉडीमध्ये त्यांच्या प्रेझेंट आहे. नोटोकॉर्ड एक्सटेंड म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये एक्सटेंड झाला आहे, फ्रॉम हेड टू ऑल फुल बॉडी.
थ्रू आउट देअर बॉडी. बघा अजून यांच्यात काय काय सांगितलं आपल्याला, मायटोम्स सांगितले. आता मायटोम्स म्हणजे काय, इट इज अ वन टाईप ऑफ द मसल ब्लॉक्स. म्हणजे इथं त्यांच्या नोटोकॉर्डच्या साईडला किंवा त्यांच्या बॉडीवरती अशा प्रकारचे मसल ब्लॉक्स असतात आणि ते मसल ब्लॉक काय करत असतात, त्यांना मुवमेंटसाठी मदत करत असतात. मसल्स ब्लॉक मसल्स मायटोम्स म्हणजे काय, इट इज द टाईप ऑफ द मसल अँड दे कनेक्टेड टू द नर्व. ह्यांना ते काय नर्व वेसल्स कनेक्ट केलेले असतात आणि ते त्या ऑर्गॅनिझममध्ये मुवमेंटसाठी लोकमोशनसाठी त्या मायटोस बॉस ते त्यांना मदत करत असेल. आणि त्यांच्यामध्ये अजून काय तर एक टेल प्रेझेंट आहे तिथं. ओके, अॅनल टेल म्हणतो आपण त्याला. बॉडीच्या लास्ट पार्टमध्ये ते किंवा त्या एंड रिजनला ती अशा प्रकारची कॅडल फिन किंवा टेल रिजन तो प्रेझेंट आहे. इट इज द पोस्ट अॅनल टेल त्याला आपण म्हणतोय. मग त्यातले सर्क्युलेटरी सिस्टीम कशी सांगितली आपल्याला, इट इज सर्क्युलेटरी सिस्टीम इज द प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये क्लोज्ड टाईपमधली सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. आणि त्यांच्यामधलं जे काय ब्लड आहे ते विदाउट पिगमेंटचं हे ब्लड त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. पिगमेंट म्हणजे काय, जे ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये इम्पॉर्टंट जे काय कंपाऊंड असतात व्हिटॅमिनसारखे ते कॅरी करण्यासाठी हे पिगमेंट्स असतात. त्यांच्यामधले ब्लड हे कसे आहे तर विदाउट पिगमेंटचं ब्लड त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, इट इज द सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलोकॉर्डेटा म्हणजे काय लक्षात ठेवायचं, नोटोकॉर्ड इज एक्सटेंडेड फ्रॉम ब्रेन टू ऑल बॉडी. म्हणजे ब्रेनपासून नोटोकॉर्ड तिथं प्रेझेंट झालेला आहे. आणि युरोकॉर्डेटा काय, नोटोकॉर्ड ओनली प्रेझेंट इन द टेल रिजन ऑफ लार्वा. हर्डमानिया युरोकॉर्डेचं एक्झाम्पल आहे, सेफॅलोकॉर्डेचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे एम्पी ऍक्सिस. ओके, नेक्स्ट अँड लास्ट आपल्याकडे व्हर्टिब्रेटा आहे, फायलम आहे तो सबफायलम व्हर्टिब्रेटा. ओके, व्हर्टिब्रेटा आता हा एक मोस्ट डेव्हलप्ड व्हर्टिब्रेटा म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये फुल्ली मॉडिफाईड झालेलं ॲनिमल्स आपल्याला दिसणार आहेत की आपण पाहणार आहोत त्यांच्यामध्ये सबफायलम व्हर्टिब्रेटामध्ये. म्हणजे बघा ह्यांच्यामध्ये काय तर त्यांचा नोटोकॉर्ड काय झाला आहे, रिप्लेस झाला आहे. म्हणजे नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय द कार्टिलेजेस ऑर बोनी व्हर्टिबल कॉलम. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय आहे तर व्हर्टिबल कॉलम हे प्रेझेंट असेल. अशा प्रकारचे जे काय व्हर्टिबल कॉलम ह्युमन्समध्ये तुम्ही बघताय हे काय आहे तर रिप्लेस झाले नोटोकॉर्डपासून. नोटोकॉर्ड काय तर एक सिम्पल असं सपोर्टिव्ह स्ट्रक्चर होतं, पण ते काय झालं, रिप्लेस झालं किंवा त्यामध्ये आपण मॉडिफाईड झालं असंही म्हणू शकतो. लक्षात येतं हे आहे ते सबफायलम व्हर्टिब्रेटा. आता ते ह्या सबफायलम व्हर्टिब्रेटामध्ये काय केले तर दोन डिव्हिजन केलेत आपण अकॉर्डिंग टू देअर माउथ. म्हणजे त्यांच्या जॉच्या किंवा माउथच्या स्ट्रक्चरवरून आपण त्यांच्यामध्ये दोन डिव्हिजन केलेस. ओके, पहिली डिव्हिजन आहे डिव्हिजन अग्नॅथोस्टोमॅटा. बघा हे अग्नॅथोस्टोमॅटाचे ॲनिमल्स किंवा एक एक्झाम्पल दिले मी तुम्हाला इथं, पेट्रोमायझॉन हे एक्झाम्पल आहे अग्नॅथोस्टोमॅटामध्ये. म्हणजे अग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे काय, आता बघा की त्यांच्यामध्ये जॉ अपसेंट आहेत, नो जॉ सांगितले. म्हणजे जे काय जबडे असतात अप्पर जॉ आणि लोअर जॉ असं आपल्यामध्ये जे काय जबडे असतात हे जॉ काय तर त्यांच्यामध्ये अपसेंट आहेत. ओके, त्याला म्हणतो आपण अग्नॅथोस्टोमॅटा. लक्षात आलं का, अग्नॅथोस्टोमॅटा मीन्स देअर इज द नो जॉ. मग काय असतं तिथं तर फक्त एक सर्क्युलर माउथ तर प्रेझेंट असतं विथ टीथ. अशा प्रकारचे तिथं काहीतरी स्ट्रक्चर असतात, ते काय करत असतात तर त्यांना फिडिंगसाठी हेल्प करत असतात. ओके, लक्षात आलं, अग्नॅथोस्टोमॅटा म्हणलं की आपल्यापुढं काय आलं पाहिजे, नो जॉज. आणि दुसरा काय असणार आहे तर त्याच्या अपोजिट ग्नॅथोस्टोमॅटा. ओके, ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे काय की ज्या ऑर्निमल्समध्ये ऑर्गॅनिझममध्ये जॉज प्रेझेंट आहेत हे सगळे जे ॲनिमल आपल्याला माहीत आहेत की त्यांच्यामध्ये बघा जॉ किंवा जबडे असे प्रेझेंट आहेत, अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण ग्नॅथोस्टोमॅटा. हे काय आहेत तर डिव्हिजन्स आहेत. ओके, कुणाचे, व्हर्टिब्रेटाचे. व्हर्टिब्रेटामध्ये म्हणजे ज्या ॲनिमलमध्ये व्हर्टिबल कॉलम प्रेझेंट आहे, व्हर्टिबल कॉलम प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये दोन डिव्हिजन दिलेत आपण. काही आहेत ते अग्नॅथोस्टोमॅटा आहेत, काही आहेत ते ग्नॅथोस्टोमॅटा आहेत. ओके, आपण वन बाय वन ह्या दोन्ही डिव्हिजनचा आपण अभ्यास करणार आहोत, ह्या ॲनिमलचा आणि ह्या ॲनिमलचा पण. ठीक आहे, पहिल्यांदा बघू आपण डिव्हिजन आहे ते अग्नॅथोस्टोमॅटा. बघा अग्नॅथोस्टोमॅटा यामध्ये आपण आता पहिला क्लास बघणार आहोत. ठीक आहे, क्लास त्यामध्ये कोणता क्लास दिला आपल्याला, क्लास सायक्लोस्टोमॅटा. ओके, सायक्लोस्टोमॅटा त्याच्या शब्दाचा अर्थ बघा काय आहे. सायक्लोस म्हणजे इथं काय दिलं, सर्क्युलर, अँड स्टोमा मीन्स इथं माउथ असं तिथं नाव दिले. म्हणजे यांच्यामध्ये काय असणार आहे, सर्क्युलर माउथ. ओके, त्यांच्यामध्ये जे काय माउथ आहे ते कसं आहे, सर्क्युलर. तर डिव्हिजन अग्नॅथोस्टोमॅटा द क्लास इज द सायक्लोस्टोमॅटा मीन्स सर्क्युलर माउथ. म्हणजे ज्या ॲनिमलमधलं जे काय माउथ आहे ते कसं असणार आहे, सर्क्युलर असणार आहे विदाउट जॉ. म्हणजे देअर इज द नो जॉ
अप्पर जो आहे नाही, त्यांच्यामध्ये लोअर जो आहे असं काहीच नाही. त्यांच्यामध्ये फक्त काय एक सर्क्युलर माउथ आहे विथ टीथ. म्हणजे आता एक्झाम्पल बघा काय, तर पेट्रोमायझन आहे, माइक मॅग्झिन आहे त्याला हँकफिश म्हणलं जातं, लिम्फ्रे या पेट्रोमायझनला म्हणलं जातं. बघा पेट्रोमायझन आणि आपल्याकडे आहे तो मॅग्झिन. बघा हे पेट्रोमायझनचं एक एक डायग्राम तुम्हाला दिसतं इथं, अशा प्रकारे त्यांचं माउथ असतं. व्हर्टिब्रेटाचे कॉर्डेटचे सगळे कॅरेक्टर दिसते तिथं आपल्याला, फॅरेंजियल गिल स्लिट्स आहेत तिथं. ओके बघा आता ह्यांच्यामध्ये अजून काय काय सांगितले, स्किन इज सॉफ्ट स्मूथ कंटेनिंग युनिसेल्युलर मसल म्युकस ग्लँड बट नो स्केल. म्हणजे ह्यांची स्किन कशी आहे, युनिसेल्युलर आहे, ठीक आहे, सॉरी हां ठीक आहे, युनिसेल्युलर स्किन आहे, म्युकस ग्लँड आहे ह्यांच्यामध्ये, सॉरी युनिसेल्युलर म्युकस ग्लँड त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्याचबरोबर अजून काय आहे ह्यांच्यामध्ये इम्पॉर्टंट, तर नो स्केल, तो फिश टाईपमध्ये येतो, फिश या ग्रुपमध्ये तो कन्सिडर केला जातो, कारण ते ॲक्वेटिक आहेत, फिन्स आहेत आपण त्याला म्हणतो आहे. पण त्यांच्यामध्ये काय आहे, तर फिन्स हे सॉरी स्केल्स हे त्यांच्या बॉडीवरती अब्सेंट आहेत. पण एक फिन आहे मिडियम फिन, तो त्यांच्या पाठीवरती दिसतोय, पण तो कसा आहे, अनपेअर्ड आहे, ठीक आहे. अनपेअर्ड म्हणजे काय, सिंगल वनच फिन तिथं प्रेझेंट आहे तिथं, अशा प्रकारचा एकच मिडियम फिन तिथं दिसतोय आपल्याला. अजून ते कसे आहेत, तर एक्टोपॅरासाइट आहे. ओके एक्टोपॅरासाइट म्हणजे ते काय असणार आहेत, एक्टोपॅरासाइट दे अटॅक बाय एक्सटर्नल. म्हणजे बघा जे काय डॉल्फिन सारखे मोठे फिश आहेत, बघा एक असा जो काय मोठा फिश असेल तो त्या काय करतात, त्या फिशच्या बॉडीवरती अटॅक करतात एक्सटर्नली. ओके ते काय करतात, तर एक्सटर्नली ह्या फिशला अटॅच होत असतात असे, आणि त्यांच्यावरती ते ब्लड सकिंग करणार किंवा त्यांच्या बॉडीवरती ते फिडिंग करत असतात, त्यांना काय म्हणतात आपण एक्टोपॅरासाइट. लक्षात आलं, एक्टोपॅरासाइट हे कसे आहेत, तर एक्टोपॅरासाइट आहे. म्हणजे कोणते, फक्त आपण ह्याच्यामध्ये जे काय पेट्रोमायझन आणि हे जे काय ह्या डिव्हिजनमधले जे काय पॅरासाइट येतात ते एक्टोपॅरासाइट. म्हणजे माउथ कसं असणार आहे, त्यांचं सर्क्युलर आहे आणि ते सकिंग अँड सर्क्युलर माउथ आहे विदाउट जस. म्हणजे ते काय करणार आहे, ब्लड सकिंग करणार आहेत आणि त्यांच्यामध्ये सकिंग सिस्टीम हे प्रेझेंट आहे. क्रॅनियम म्हणजे त्यांचं ब्रेड ब्रेनचा रिजन कसं आहे, तर व्हर्टिबल अँड व्हर्टिबल मेड अप ऑफ द कार्टिलेजेस. म्हणजे त्यांचं ब्रेनचं बॉक्स टोटी जे काय म्हणतो आपण ते कार्टिलेजेस या मटेरियलपासून ते तयार झालेलं असते. लक्षात येते हे आहे दाखवते आहोत. बघा त्यांच्यामधली जी काय डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती कशी आहे, तर इनकम्प्लीट म्हणू शकतो आपण त्याला. का, तर त्यांच्यामध्ये स्टमक आहे ते अब्सेंट आहे, म्हणजे लॅक ऑफ स्टमक. सो दिस टाईप ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम इज इनकम्प्लीट. रेस्पिरेशन बघा कसं होतं, रेस्पिरेशन ऑकर्स थ्रू आउट द गिल स्लिट्स. ओके 6 to 15 गिल स्लिट्स आर प्रेझेंट ऑन देअर फॅरेंजियल रिजन. हार्ट कसं आहे, त्यांचं 2 chambered आहे, त्यांच्यामध्ये 1 auricle आणि 1 ventricle हे प्रेझेंट आहेत. अशा प्रकारचं 2 chambered त्यांच्यामध्ये हार्ट आपल्याला दिसते. बघा गोनॅड कसे आहेत, त्याच्यामध्ये सिंगल गोनॅड आहे, लार्ज आहे आणि विदाउट द गोनोडक्ट अशा प्रकारचं गोनॅड हे त्यांच्यामध्ये दिसणार आहे. आणि त्यांचं फर्टिलायझेशन हे कसं आहे, एक्सटर्नल आहे, बॉडीच्या बाहेर त्यांचं फर्टिलायझेशन होतं आणि त्यांच्यापासून ती नेक्स्ट जी काय डेव्हलपमेंट आहे, एकची फर्टिलायझेशन झाल्यानंतर ती एक्सटर्नल तिथं डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसते. दे आर ॲनाड्रोमस सांगितले. ॲनाड्रोमस म्हणजे काय, मायग्रेटरी. म्हणजे त्यांच्यामध्ये काय केलं जात आहे, तर मायग्रेशन हे दिसणार आहे, मायग्रेट करत असेल फ्रॉम स्पॅमिंग. स्पॅमिंग म्हणजे काय, किंवा स्पॉ आपण स्पॉन म्हणलं जातं त्याला. स्पॉन म्हणजे काय, तर एग लेईंगची प्रोसेस असते, एग लेईंग करणे. म्हणजे स्पॅमिंगसाठी ते काय करत असते, तर एग लेईंग हे करत असते. एग लेईंग कशासाठी करणार, तर त्यांच्या डेव्हलपमेंट नेक्स्ट फ्युचर जनरेशनसाठी ते काय करणार, एग लेईंग हे कुठं करतात, तर फ्रेश वॉटरमध्ये. ओके फ्रेश वॉटरमध्ये त्यांचं एग लेईंग केलं जातं. म्हणजे ते काय करतात, मायग्रेट करतात फ्रॉम मराईन वॉटर टू सी फ्रेश वॉटर. म्हणजे ओशनमधून ते रिव्हरमध्ये, म्हणजेच कुठं, फ्रेश वॉटरमध्ये मायग्रेट करणार आहेत फॉर द एग लेईंग. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण ॲनाड्रोमस. ओके ॲनाड्रोमस मीन द मायग्रेशन फ्रॉम ओशन टू फ्रेश वॉटर. आणि नंतर फ्रेश वॉटरमध्ये त्यांचं एग लेईंग झाल्यानंतर तिथं जेव्हा ते लार्वा काय तयार होणार आहेत, ते लार्वा काय होते, देन लार्वा अगेन ट्रान्सफर ऑर मायग्रेट टुवर्ड द ओशन. म्हणजे लक्षात आलं, ते ॲनाड्रोमस काय करणार आहेत, तर अडल्ट जे काय फिश आहेत अशा प्रकारचे पेट्रोमायझन्स आहेत, ते काय करणार, ओशनमधून फ्रेश वॉटरमध्ये मायग्रेट होणार. आणि फ्रेश वॉटरमध्ये जेव्हा एग लेईंग कम्प्लीट होणार आहे, तिथं जे काय लार्वा तयार होते, ते लार्वा अगेन मायग्रेट टुवर्ड द ओशन फॉर द फर्दर डेव्हलपमेंट. ओके हे झालं ॲनाड्रोमस डेव्हलपमेंट. लक्षात आलं, हे दिस इज द अग्नॅथोस्टोमॅटा. लक्षात आलं की आपण काय पाहिलं, आता फायलम कॉर्डिटामधले आपण 3 फायलम पाहिले, त्यानंतर आपण काय बघितलं, व्हर्टिब्रेटाला आपण सुरुवात केली आहे. तर व्हर्टिब्रेटामधला आपला पहिला डिव्हिजन हा
अग्नॅथोस्टोमॅटा इथं कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर ग्नॅथोस्टोमॅटा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला दोन सुपर क्लास बघायचे आहेत, एक आहे तो पायसेस आणि दुसरा आहे तो टेट्रापोडा. म्हणजे बघा अग्नॅथोस्टोमॅटा आपण बघणार आहोत, पायसेस अँड टेट्रापोडा. ह्यामध्ये आपल्याला बघा अग्नॅथोस्टोमॅटा काय केलं आहे आपण, पायसेस म्हणजे त्यामध्ये काय केले जातात, फिशेस आपण पाहणार आहोत. हा आहे त्याचा सुपर क्लास. आणि नेक्स्ट दुसरा सुपर क्लास कोणता आहे तर अग्नॅथोस्टोमॅटासाठी टेट्रापोडा. ओके, टेट्रापोडा आणि पायसेस हे दोन आहेत ते ग्नॅथोस्टोमॅटामधील दोन सुपर क्लास आहेत. ग्नॅथोस्टोमॅटासाठी आपल्याला दोन डिव्हिजनमध्ये दोन सुपर क्लासमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, पायसेस अँड टेट्रापोडा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. तो तुम्हाला लेक्चर कसे वाटले तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. काही डाऊट असेल तर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा व लाईक करा. ठीक आहे, थँक्यू.